रायगडच्या महाडमधील खैरे गावात दरड कोसळली आहे मातीच्या झिगाऱ्यासह मोठे मोठे दगड घराजवळ येऊन पडलेले आहे सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही तर कंपन्यांच्या खोदकामामुळे दरडीचा धोका वाटलेला आहे बेकायदा खोदकामाविरोधात तक्रारी करून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं नागरिक सांगतायत तर दरड कोसळल्यानं परिसरातील लोकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे तर तिकडची दृश्य आपण बघू शकतोय तर अशाच पद्धतीच्या घटना याआधी सुद्धा घडलेल्या आहेत हिरसालवाडी असेल किंवा माळीन गाव असेल हे दरडीमुळे नेहसुनाभूत झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता रायगडमधील हे जे महाडमधील खैरे गाव आहे या ठिकाणी दरड कोसळली आहे मात्र इकडची गावं थोडक्यात बचावल्याचं दिसतंय तर या मागचं एक कारण म्हणजे या ठिकाणी कंपन्यांमार्फत खोदकाम केलं जाता आणि त्यामुळं दरडीचा धोका वाढल्याचा आरोप स्थानिक करतायत तर या विरोधामध्ये वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे आणि त्यामुळं इकडच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे हे शासन पण एक पण तहसीलदार कलेक्टर कोणी आमच्या इथं आम्हाला बघायला ढुकून बघायला सुद्धा येत नाही आणि आता हा प्रकार घडलाय आता आता पावसाचा अजून काही ठाम ठिकाणा नाहीये सुरुवात आहे मग आम्ही आता काय करायचं कुठं जायचं तहसीलदारांना फोन लावला ते बाहेर आहेत मग आम्ही मेल्यानंतर आमचं काही हे करायला पोस्टमार्टम करायला येणार काही ये लोक का? एम आय डी सीने जे जागा दिलेली आहे ग्रोमॅक्स कंपनी की आणि सुदर्शन फार्मा या दोन कंपन्यांना जागा दिली असताना त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस आज एक तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज चार महिने जायचे या चार महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे आप प्रशासनाने लक्षात घ्यावं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा